पाणी भरलेलं आहे नाथ महाराजांच्यासाठी. ते इथं या खांबामध्ये गुप्त झाले की भगवान श्री कृष्ण आजही कोणाच्या तरी रूपाने इथं येऊ. गोलाकार अशा पद्धतीची एक सहा नाही. तर जय श्रीराम मित्रांनो, महालयाजी त्यांनी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या शहराला. पैठण या शहराला दक्षिण काशी असे म्हणूनही ओळखले जाते. अतिशय ऐतिहासिक हे शहर आहे आणि संत एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली ही जन्मभूमी आहे. तर मग आज आपण संत एकनाथ महाराजांच्या निवासस्थानी म्हणजे ज्या ठिकाणी ते राहत होते किंवा ज्या ठिकाणी त्यांचे देवघर होते आज आपण त्याच ठिकाणाला भेट देणार आहोत. तर मग आज आपण त्या ठिकाणाला भेट देऊयात, त्या मंदिराची संपूर्ण माहिती घेऊयात आणि मंदिरामागचा असलेला इतिहासही समजून घेऊया. तर मग कसल्याच प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला. ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर जय श्रीराम मित्रांनो, जसं की आता आपण अंबडवरनं निघालेलो आहोत पैठण या ठिकाणी जाण्यासाठी. पैठण हे अंबडपासून साधारणतः 50 किलोमीटरांच्या अंतरावरती आहे. तर चला मग भेटूयात आता थेट पैठण या शहरामध्ये. मित्रांनो, जसं की आता आपण पैठण शहरामध्ये पोहोचलेलो आहोत तर आता आपण भेट देऊयात संत एकनाथ महाराजांच्या निवासस्थानाला, म्हणजे ज्या ठिकाणी ते राहत होते, ज्या ठिकाणी त्यांचे देवघर होते किंवा ज्या ठिकाणी स्वतः भगवान श्रीकृष्णांनी नाथांसाठी पाणी भरले होते. तर अशा ठिकाणाला आपण आता भेट देऊयात. तर चला मग भेटूयात आता थेट संत एकनाथ महाराजांच्या निवासस्थानी. मित्रांनो, जसं की आता आपण संत एकनाथ महाराजांच्या निवासस्थानी पोहोचलेलो आहोत तर आता आपण अगोदर या परिसराची थोडक्यात पाहणी करूयात आणि त्यानंतर या ठिकाणाची सविस्तर माहिती घेऊयात. मित्रांनो, जसं की आता आपण या देवस्थानाची थोडक्यात पाहणी केलेली आहे तर आता आपल्याला या देवस्थानाची माहिती व संपूर्ण इतिहास, स्वतः संत एकनाथ महाराजांच्या घराण्यातील 13व्या पिढीचे वंशज म्हणजेच डॉक्टर मेघाश्यामजी गोसावी महाराज हे देतील. आता आपण इथं संत एकनाथ महाराजांचं जे देवघर आणि राहण्याचं सगळा परिसर अशा ठिकाणी आहोत आणि त्या देवघराचा त्या मंदिराच्या महाद्वारापेक्षा आपण उभे आहोत. त्या महाद्वारामध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथं उजव्या हाताला भगवान दत्तात्रेयांची मूर्ती चितारलेली आहे. त्याला काहीतरी विशेष संदर्भ आहे. तर त्याचा इतिहास थोडा असा आहे, थोडक्यात असा आहे की अंबेजोगाईचे जे संत दासोपंत म्हणून होते त्यांचे गुरु दत्तात्रय आणि एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी आणि परापर गुरु म्हणजे दत्त. तर एकदा नाथ महाराज त्या दासोपंतांकडे त्यांना गोकुळ अष्टमीच्या उत्सवासाठी निमंत्रित करायला गेले. तर त्यांना थोडासा त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या बाकी सगळ्या गोष्टींचा गर्व झाल्यासारखा होता म्हणून त्यांनी नाथ महाराजांना सहजासहजी भेट देण्याचं नाकारलं. पण त्यावेळेला दत्त महाराजांनी काय केलं तर लगेचच त्यांना आत येण्याची परवानगी द्यायला सांगितली आणि ते झाल्यानंतर दासोपंतांनी इथं येण्याचं ठरवलं. ते इथं आले गोकुळाष्टमीच्या वेळेला आणि त्यावेळेला इथं दत्त महाराज चोरदाराच्या वेशामध्ये होते.
तर इथं विशेष काय गोष्ट आहे की कुठल्याही गुरुला आपल्या शिष्याला गर्व व्हावा असं वाटत नाही, कारण ते जर झालं तर तिथून त्याचं अधपतन होतं. म्हणून त्यांनी तिथं जसं तिथं घडलं तसंच इथं घडवलं. असो पण ते इथं आल्यानंतर त्यांनी दत्त महाराजांनी सांगितलं की मालकाला विचारून येतो तुम्हाला आज सोडायचं की नाही, कारण असाच असाच डायलॉग किंवा अशीच माहिती तिथं किंवा अशीच घटना आमच्या जोगायला घडली. तो गर्व दत्त महाराजांना त्याचा काढायचा होता, म्हणून ते विचारून आत विचारून आले आणि नंतर असोपर्यंत आत आले सोल झाला. आता हे जे मंदिर आहे त्याला गावातील नाथ मंदिर असं म्हटलं जातं. इथं महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत किंवा काही ठिकाणं आहेत ते मी सांगतो तुम्हाला, परंतु हा सगळा परिसर जो आहे तो संत एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला असा परिसर आहे. त्यामध्ये हे जे मंदिर आहे या मंदिरामध्ये समोर आपल्याला एक कठडा दिसतो आहे. तिथं रांजण, त्याला रांजण म्हटलं जातं, पण तो एक दगडी हौद आहे ज्याची लांबी रुंदी साधारण एवढी आहे आणि खोली जवळपास 12 ते 15 फूट आहे. आणि ह्या रांजणामध्ये भगवान श्रीकृष्णांनी पाणी भरलेलं आहे नाथ महाराजांच्यासाठी. तर इथं विशेष गोष्ट अशी आहे की ज्याला आपण म्हणतो की देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी, भगवान श्रीकृष्णांनी नाथ महाराजांच्या घरी 12 वर्ष पाणी भरलं ते ह्या रांजणामध्ये. त्याची विधिवत पूजा होते आणि हा रांजण फाल्गुन वद्य द्वितीया ते षष्ठी या दरम्यान भरला जातो. अशी त्याबद्दल माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण आजही कोणाच्या तरी रूपाने इथं येऊन ह्या रांजणामध्ये गोदावरी नदीचं पाणी टाकतात, त्याच वेळेला हा रांजण भरतो, तोपर्यंत भरत नाही. पण आतापर्यंतचा इतिहास असा आहे की तुकाराम बीजेपासून एकनाथ षष्ठीपर्यंत ह्या 4-5 दिवसाच्या कालावधीमध्येच हा रांजण भरलेला आहे. आता आपण अशा जागेवर आलेलो आहे की जिथं एक सोनेरी खांब दिसतो आहे त्या खांबावर पुराण खांब असं लिहिलेलं आहे. ह्याबद्दल माहिती अशी आहे की या खांबाला टेकून किंवा ह्या खांबाच्या जवळ संत एकनाथ महाराज हे पुराण सांगत होते म्हणजेच प्रवचन करत होते ती ही जागा आहे. आणि त्याच वेळेला ते पुराण ऐकण्यासाठी भगवान श्रीकृष्ण उद्धवाच्या रूपाने हा जो दुसरा खांब दिसतो आहे त्याच्या ठिकाणी बसून ते पुराण ऐकत होते. आणि सगळ्यात शेवटी नाथ महाराजांनी जेव्हा त्यांना विनंती केली की तुमचं मूळ रूप मला कळू द्या आणि माझी अशी इच्छा, त्यांनी मूळ रूप दाखवल्यानंतर की माझी अशी इच्छा की आपण इथंच राहावं, म्हणून ते इथं या खांबामध्ये गुप्त झाले अशी ही. आता आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत येत आहोत. आधी मी आपल्याला या उजव्या हातांचा जो कोनाडा आहे तिथं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीच्या समोर ही गोलाकार अशा पद्धतीची एक सहान आहे. आज घडीला जरी ती सहान खूप छोटीशी दिसत असली तरी ही मोठी सहान होती, ज्या सहानेवर भगवान श्रीकृष्णाने नाथ महाराजांच्यासाठी त्यांची सेवा म्हणून त्यांच्या पूजेमध्ये चंदन उघाळलेलं होतं ती ही सहान आहे. पण तिचं आता छोटंसं रूप इथं शिल्लक आहे, ते आम्ही आता इथं फिक्स केलेलं आहे, कारण किंवा बाकी त्याचा काही दुरुपयोग होऊ नये म्हणून ती इथं फिक्स करून ठेवली. यानंतर आपण जे मंदिर आहे त्या मंदिरातला जो गाभारा आहे त्या गाभाऱ्यामध्ये उभे आहोत. हा गाभारा खूप वर्षापासूनचा आहे आणि इथं ज्या काही मूर्ती आहेत त्या सगळ्या मूर्तींची एकनाथ महाराजांनी पूजा केलेली आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. इथं आमची कुलदेवता जी एकवीरा देवी आहे ती मूर्ती इथं आहे. सोन्याचा टोप घातलेली जी मूर्ती आहे ती आमची कुलदेवता म्हणजेच नाथ महाराजांची कुलदेवता एकवीरा देवी. आणि सगळ्यात वरच्या बाजूला जी मूर्ती आहे
ती पांडुरंगाची मूर्ती आहे, पण त्याला विजयी पांडुरंग असं म्हणतात. आणि असं म्हणण्यामागं काहीतरी कारण आहे की विठ्ठलाची मूर्ती कुठेही पाहिली तर दोन्ही हात कटेवर असतात, परंतु इथं तसं नाही आहे. इथं एका हातात शंख घेतलेला आहे आणि दुसरा हात जो आहे तो उघडा करून दाखवलेला आहे. त्याची कथा अशी आहे की ही मूर्ती कर्नाटकामध्ये एका सावकाराने बनवली आणि त्याला तिथंच स्थापना करायची होती, पण त्याला दृष्टांत झाला की मला इथं राहायचं नाही आहे. पैठण म्हणून गाव आहे किंवा प्रतिष्ठान हे पैठणचं जुनं नाव, प्रतिष्ठानमध्ये संत एकनाथ म्हणून जे राहतात त्यांच्याकडं मला जायचं आहे. पण त्याने ते फारसं मनावर घेतलं नाही आणि त्याला ज्या वेळेला स्वप्नामध्ये असा दृष्टांत मिळाला आला की बाबा तू जर हे स्वप्न म्हणून नाकारलंस तर तू निर्धन होशील, निर्वंश होशील, म्हणून त्यांनी ती मूर्ती पैठणला संत एकनाथ महाराजांच्याकडे आणली. आणि नाथ महाराजांना म्हणे की ही तुमच्यासाठी मी आणलेली आहे, याचा तुम्ही स्वीकार करावा. ते म्हणले का बरं? तर त्यांनी हा सगळा कथाभाग सांगितला. पण महाराज म्हणले की हे सगळं तुझ्या बाबतीत घडलेलं आहे, पण मूर्तीनी मला काही सांगायला पाहिजे, मला काहीतरी दृष्टांत द्यायला पाहिजे. तर त्यावेळेला नाथ महाराज पूजा करत होते. पूजेमध्ये जे लोणी खडीसाखर वगैरे सगळे पदार्थ होते पंचामृताचे वगैरे, तर त्याच्यातला लोणी आणि खडीसाखर त्यांनी त्या मूर्तीच्या समोर केली, तर त्या मूर्तीने ते लोणी खडीसाखर खाल्लं आणि ह्याची साक्ष म्हणून त्यांनी या मूर्तीने हा जो हात आहे तो उघडा ठेवलेला आहे की या हाताने मी एकनाथ महाराजांच्या हातून लोणी खाल्लेलं आहे. आणि त्याच वेळेला वीट ज्याला म्हणतात म्हणजे अगदी मूर्तीचा सगळ्यात खालचा भाग, तर त्या भागावर स्वयंभू असे अक्षर उमटली. काय अक्षर आहेत ते? दास जेऊ घा वान, म्हणजे भगवान पांडुरंग ज्या वेळेला संत एकनाथ महाराजांच्या घरी आले त्यावेळेला ते म्हणतात की मी तुझा दास होऊन आलेलो आहे, भले तू मला जेऊ घातलं तरी हरकत नाही आणि जीव नाही घातलं तरी हरकत नाही, पण मी इथंच राहणार. ते अक्षर आजही तिथं विटेवर आपल्याला पाहायला मिळतात. अशी ही पांडुरंगाची मूर्ती आहे आणि ही विजय असं त्याचं नाव, विजयी पांडुरंग असं त्याचं नाव आहे. या मूर्तीची दर एकादशीला षोडशोपचार असं पंचामृताच्या अभिषेकाने पूजा होते आणि रोज फक्त आकड्याच्या वेळेला पाद्यपूजा होते आणि संध्याकाळी पण दोन वेळेला, सकाळी काकडा आरती, नंतर एक तासाने परत एक आरती, दुपारच्या वेळेला नैवेद्य, संध्याकाळी एक आरती आणि रात्री शेज आरती, असा इथला रोजचा परिपाठ आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण संत एकनाथ महाराजांच्या निवासस्थानाची किंवा गावातील नाथ मंदिराची माहिती घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळव. बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल डॉक्टर मेघश्यामजी गोसावी महाराज यांचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत संत एकनाथ महाराज की जय.